वाठारी इथल्या शरण्य अर्बन निधी बँकेसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या बँकेच्या ठेवीदारांनी बँकेच्या चौकशीची मागणी करत जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। आता बँकेच्या अध्यक्ष प्रज्ञा भोसले यांनीही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन सादर करत शुभम देशमुख आणि त्यांना सहकार्य करणारे बँकेचे संचालक महेश बाळासाहेब शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। वाठार तर्फ वडगाव इथल्या प्रज्ञा प्रवीण भोसले यांनी कंपनी कायद्यानुसार 24 नोव्हेंबर 2022 रोजी शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेडची स्थापना केली आहे। या बँकेच्या संचालकांनी ठेवीच्या 10 पट कर्ज देण्याचं आमिष दाखवून लोकांना ठेवी ठेवायला भाग पाडलं, मात्र आता कर्ज तसंच ठेवीची रक्कम द्यायला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत ठेवीदार शुभम देशमुख, धुळा डावरे यांच्यासह अन्य ठेवीदारांनी बँकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। यावर खुलासा करताना बँकेच्या अध्यक्षा प्रज्ञा प्रवीण भोसले यांनी बँकेविरोधात तक्रार करणारे शुभम देशमुख यांनीच बँकेची फसवणूक केली असल्याचं सांगितलंय। राज्यातील विविध देवस्थानांकडे आपण सल्लागार असल्याचं सांगत 33 कोटी रुपये फंड देतो असं सांगून फंड मिळण्यापूर्वी 10 लाख आणि फंड मिळाल्यानंतर 5 लाख रुपये द्यावी लागतील असं सांगितलं होतं। त्यानुसार रोख, गुगल पे आणि बँक खात्यावरून वेळोवेळी 10 लाख रुपये देशमुख यांना दिले असल्याचं प्रज्ञा भोसले यांनी सांगितलंय। दरम्यान आपल्या बँकेचे संचालक महेश शिंदे यांना आपल्या सोबत घेत शुभम देशमुख यांनी बँकेतून कर्ज मिळवून देतो असं सांगत लोकांकडून पैसे घेतले असून बँकेच्या बदनामीसाठी आता तक्रारी करणं सुरू केलंय असा आरोप प्रज्ञा भोसले यांनी केलाय। या दोघांवर फसवणूक केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे असंही भोसले यांनी सांगितलंय। देशमुख यांनी शरण्य बँकेला निधी मिळवून देतो असं सांगून आमच्याकडून वेळोवेळी 10 लाख रुपये उचलले आहेत। त्याबाबत आम्ही तगादा लावल्यानंतर त्यांनी काही जणांना हाताशी धरून आमच्या विरोधात खोटी तक्रार दिली आहे। त्या बाबत शुभम देशमुख आणि महेश बाळासाहेब शिंदे यांच्यावर कारवाई व्हावी व आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे। पत्रकार बैठकीला प्रवीण प्रकाश भोसले, नंदा आनंदा पाटील, सूर्या इस्माईल देसाई, पूनम कांबळे आदी उपस्थित होते।